जाते नस्तर लावला जाते पहिला चेंडू वरती फलंदाजाला परतीचा इशारा दिला जातो परतीचं तिकीट दिला जातं मॅच मध्ये फ्रंट फुट वरती खेळताना पाहायला मिळतो आपल्याला चाळकेवाडी हा संघ अगदी पाहिला गेला सामनावरचा टी शर्ट परिधान केलेला गोलंदाज महेश अगदी आक्रमक गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय चाळकेवाडी या संघाकडून आपण पाहायला गेलो तर एखादा फिक्स बॉलर आपल्याला पाहायला मिळत नाही पॉवर प्लेचं षटक कोणी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं कधी कधी ही जिम्मेदारी दिली जाते प्रवीणला कधी कधी महेश आपल्याला ही जिम्मेदारी पार करताना पाहायला मिळतो तर दुसरा चेंडू अचूक टप्प्यावरती टाकला गेला स्पीड थोडंसं कमी केलं गेलं फलंदाजाला फसवलं जात आहे दुसरा डॉट पदचा चेंडू इथं मात्र इथं सांगता होताना पाहायला मिळते पहिला पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना अगदी पाहायला गेलं तर बक्षीस पात्र पूर्व फेरी आपल्याला पाहायला मिळते या दोन संघात जो जिंकेल तो मात्र धडक मारणार या सिद्धिविनायक चषकामध्ये दावेदार ठरेल आपल्या संघाचं नाव कोरेल आपल्या गावाचं नाव कोरेल नक्कीच एक भव्य दिव्य स्पर्धा आणि त्याच्यामध्ये जिंकण्याची मात्र संधी निर्माण होईल इथं मात्र दुसऱ्या पुन्हा एकदा फलंदाजाला फसवलं की काय इथं मात्र प्रवाहाच्या दिशेने पोहणं खूप सोपं असतं परंतु प्रवाहाच्या उलट पोहणं कठीण आणि हे पाहायला मिळतंय अगदी उलट दिशेने इथं मात्र झेल पकडणं सोपं नसतं दोन धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत या दोन धावेनिशी संघाच्या स्कोरबोर्डचा श्रीगणेशा करताना पाहायला मिळतो आपल्याला चव्हाणवाडी हा संघ पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय सामना शॉर्ट लेनचा चेंडू मोठा फटका येणं गरजेचं होतं परंतु कुठेतरी अति घाई झाली अति घाई संघटन नाही असं पाहायला मिळालं थोडीशी गडबड घाई केली शॉर्ट खेळण्यामध्ये टाइम देणं कुठेतरी गरजेचं होतं आणि मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाली आणि डॉट पद्धतीच्या चेंडूचं ते सांगता होताना पाहायला मिळते दादानं आणि इथं मात्र गडी बाद होतोय मासा गरज केला जातोय पुन्हा एकदा पाहिलं गेलं या ओव्हर मधली दुसरी यशस्वी विकेट घेताना पाहायला मिळतोय महेश काय गोलंदाजी आखली जाते पहिल्यांदा पाहिलं गेलं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं त्या निर्णयावरती खडे उतरताना पाहायला मिळते चाळकेवाडी हा संघ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल नाव आहे प्रदीप तर नॉन स्ट्राईकला अजून आपल्याला तिथे पाहायला मिळतोय सामनावीराचा टी शर्ट घातलेला मागल्या मॅचचा हिरो अंकुश ज्याच्या गोलंदाजीच्या जिम्मेदारीवरती मात्र मॅच जिंकलो त्या अंकुशला आता मात्र फलंदाजीची रिस्पॉन्सिबिलिटी असेल पहिले दोन मोठे खेळाडू आपण पाहतोय मैदानातून बाहेर जाताना पहिल्या ओव्हरमध्ये बाद केले जात आहेत महेशच्या माध्यमातून शेवटचा चेंडू घेऊन निघेल पहिल्या षटकातला सामना करेल नवीन फलंदाज प्रदीप महेश प्रदीप अगदी शॉर्ट लेनचा चेंडू त्याला मात्र सीमा पार करणं गरजेचं होतं महेश इथं मात्र गतीमध्ये फसवलं जात आहे पहिल्या ओव्हरची इथं मात्र समाप्ती होते पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर फक्त दोन धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन धावा आपण पाहतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक काय हाताळलं गेलंय अगदी पाहायला गेलं तर या अगोदर आपण पाहायला गेलं मत्रेवाडी या संघाकडून याच पद्धतीची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिली गेली होती अतुल मत्रे या गोलंदाजाकडून अगदी पाहायला गेलं 28 धावा डिपेंड करत असताना पहिलं पॉवर प्ले षटकामध्ये फक्त दोन धावा देऊन दोन विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला होता त्या ओव्हरचं मात्र इतर रिप्लिका पाहायला मिळाला महेशकडून तर नवीन गोलंदाज आमंत्रित केला जातोय दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शिवाजी तर आपण पाहतोय प्रवीण चाळके तिथं क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळत आहेत आपल्या संघासाठी फ्रंट फुटवर खेळताना नेहमी पाहायला मिळतो प्रवीण तर शिवाजीच्या हातामध्ये गोलंदाजी दिली जाते या अगोदरच्या मॅचमध्ये सुंदरशी गोलंदाजी ज्याने आखली होती तो मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय शॉर्ट लेनचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय तिथं क्षेत्ररक्षक तैनात असेल येईल चेंडूवरती क्षेत्ररक्षण करेल फेकी करेल तोपर्यंत दोन धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत या दोन धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते ती चार या आकड्यावरती या अगोदरच्या मॅचमध्ये अगदी शिवाजीने चांगली गोलंदाजी करून आपल्या मॅचमध्ये मात्र विजयी कामगिरी करून दिली होती संघाला तो शिवाजी असेल आता गोलंदाजी मार्कवरती त्या शिवाजीवरती आता मात्र फटकेबाजी करणं गरजेचं असेल चव्हाणवाडी या संघाला जर या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल पुढच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये जायचं असेल तर मात्र हातखोले करणे गरजेचं असेल तो प्रयत्न करताना आपण पाहतोय सेफ हँड येत आहेत कॅचखाली बॉलखाली आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण चाळके अगदी बॅकबोन म्हणून ज्याला ओळखलं जातं या संघामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो जेल पूर्ण केला जातो बाद केला जात आहे अंकुशला अंकुश खेळी ते होते समाप्त चांगली गोलंदाजी आखताना पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज शिवाजी
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. नाव आहे आकाश. अगदी पाहायला गेला तर चांगली भली मोठी शरीर यष्टी असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. अगदी हाईट चांगली आहे, ताकत आहे, त्या पद्धतीने खेळी करणं गरजेचं असेल. अगदी नाव आहे आकाश आणि त्या नावाप्रमाणे मात्र आकाशामध्ये चेंडू पाठवावे लागतील. सीमा पार गगनचुंबी षटकार येणं गरजेचं असेल, मोठे फटके येणं गरजेचं असेल. एक निर्णायक मॅच आपण पाहायला गेलं तर निर्णायक पॉईंटवरती थांबलेली पाहायला मिळते. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो मात्र या सिद्धिविनायक चषकामधला दावेदार असेल. बक्षीस पात्र फेरीचा चांगला फटका असेल तिथं क्षेत्ररक्षक तैनात, परंतु त्याच्या आवाक्याबाहेरचा चेंडू जात आल्या येतोय. ब्रँडेड चौकार आकाशच्या बॅटमधून संजीवनी देणारा चौकार असेल हा चव्हाणवडी या संघाला. अगदी पाहायला गेला आल्याल्या पवेलियनमधून सेट होऊन येताना पाहायला मिळतोय. आलेल्या पहिल्या चेंडूवरती आघात केला जातोय शिवाजीवरती, चेंडू धाडला जातोय मिड ऑनच्या दिशेने. चौकार क्षेत्ररक्षण बदललं जातंय, क्षेत्ररक्षक बदलले जात आहेत. अगदी पाहायला गेलं आकाश मोठ्या ताकदीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण बदलतंय, प्रवीण येतोय लॉंग ऑनला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होईल शिवाजी. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल आकाश. शिवाजी टू आकाश असं हे बॅटल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज थोडासा पुढे पाहायला मिळतोय. आक्रमण केलं जातंय, चौकार लगावला जातोय. शॉर्ट लेनचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खोदून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर सहा धावांसाठी. मी अगोदरच म्हटलं होतं आकाशची जशी शरीर यष्टी आहे, जशी उंचाई, जशी ताकद आहे, तसं चेंडू मात्र सीमारेषेबाहेर अगदी सहजतेने मारू शकतो. आणि तेच प्रात्यक्षिक देताना पाहायला मिळतोय. अगदी दुसरा चेंडू फेस करत असताना दुसरा चेंडू लॉगनच्या डोक्यावरून मारला जातोय सहा धावांसाठी. तिथं प्रवीणला आणलं गेलं होतं, परंतु प्रवीणही अगदी प्रेक्षकाची भूमिका निभावताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू शिवाजीचा सामना करेल. त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच पद्धतीचं रिफ्लेक्शन पाहतोय की, परंतु आता फटका बसलाय. सेफ हँड येतात चेंडू खाली. अगदी तू मला जर षटकार चौकार मारू शकतो तर मी तुला परतीचा इशारा देऊ शकतो. तेवढी ताकद माझ्यामध्ये आहे, तेवढा माझा संघ माझ्यावरती विश्वास ठेवतो आणि का ठेवतो हे दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी अगदी तिथला क्षेत्ररक्षक बदलला गेला होता आणि तिथं प्रवीणला आणला होता आणि मासा गळाला लावला गेला. तर या आपण पाहिलं गेलं विकेट नंतर संघाची धावसंख्या पाहिलं गेलं तर 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना चांगली गोलंदाजी करताना पाहत होतो आपण शिवाजीला. तर याआधी आपण पाहिलं गेलं फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी करत होता आकाश. एक मोठा फटका आला होता, षटकार आला होता, चौकार आला होता आणि इथं मात्र पॅनलाइज केलं जात आहे दोन धावेसाठी. आणि इथं पाहिलं गेलं फलंदाज सीमारेषा ओलांडून गेला, त्यापूर्वी आपला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणं गरजेचं असतं, परंतु या नियमाचंही इथं उल्लंघन केलं गेलं. फलंदाज सीमारेषेबाहेर गेला आणि त्याच्यानंतर मात्र इथं नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. आयोजकांशी संपर्क साधला जातोय. नक्कीच हा नियम आहे की फलंदाज जोपर्यंत सीमारेषेबाहेर बाउंड्री लाईन बाहेर जात नाही त्याच्या अगोदर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणं गरजेचं असतं, परंतु त्याआधी जर का थोडंसं डिस्कशन होईल नक्कीच निर्णय आपल्याजवळ कळवला जाईल. पंचांशी थोडंसं डिस्कशन चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जुना बॉल पोहोचवला जाईल नक्कीच. दोनच मिनिटं आपल्या, पाच चेंडू आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर हाताला गेले दुसऱ्या षटकामधले. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजाचं नाव अभिषेक. अभिषेक आणि आपण पाहिलं गेलं अगोदर असलेला फलंदाज नॉन स्ट्राईकला प्रदीप. अभिषेक आणि प्रदीप या जोडीवरती मात्र आता अभि
दोन धावाची पेनल्टी दिलेली ती मात्र इथं जोडली जाईल नक्कीच. या शेवट जो स्कोअर होईल त्या टोटल स्कोअरमधून आपण ते काम कमी केल्या जातील नक्कीच. पंच दोन धावांची पेनल्टी इथं नक्कीच नमूद केली जाते. तर इथं डावखुरा फलंदाज शेवटचा चेंडू घेऊन निघेल दुसऱ्या षटकातला. शिवाजी सामना करेल नवीन फलंदाज अभिषेक. सुंदर असा फटका सजवला जातोय तिथं. क्षेत्ररक्षण करताना विकी आपलं सर्वस्व देताना पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला जातो. पंचांचं बोट होतं वरती नक्कीच. घाई करण्याची गरज नव्हती इथं. मात्र धावचे तोंड परतावं लागतंय ते फलंदाज अभिषेकला. अगदी आपण पाहायला गेलं नको तिथं नको ते डिसिजन घेतलं जातात. संवाद मधला सह काढला जातोय. वाद घातला जातोय. कम्युनिकेशन थोडंसं फसलं जातंय. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नाव विजय. इथं मात्र चवनवडे हा संघ पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलला जातोय. फ्रंटफूटवरती खेळताना पाहायला मिळतोय चाळकेवाडी संघ. चाळकेवाडी संघ स्पीडअप करायचा आहे सामना. लगेचच तिसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित करायचं आहे गोलंदाजाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहिलं गेलं स्थिरावलेली पाहायला मिळते ती 15 या आकड्यावरती. अगदी 7.5 सरासरीने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. पंधरा धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण. श्रेयस तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप डावखुरा फलंदाज प्रदीप आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला. आणि गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय श्रेयस. अगदी पाहायला गेलं तर सामनावीराचा पुरस्कार आपण त्याला ज्या मिळाला आहे त्या श्रेयस असेल गोलंदाजी मार्कवरती. लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला आपण पाहिलं गेलं. आउटफील्ड नक्कीच तेज असेल तिथं. क्षेत्ररक्षकही लावला गेला. दुसऱ्या धावीसाठी धावले दिले कॉल दिला तर डेंजर एंडला धावणार होता परंतु सुरक्षितरित्या पोहोचतोय. दोन धावा अगदी चोरल्या जात आहेत. एका धावेचं रूपांतर केलं जात आहे दोन धावींमध्ये. अगदी अवघड असं हे समीकरण सोपं करून दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दोन फलंदाज चिताच्या चपळाईनं पळले जात आहेत. अगदी सेन्सिबल क्रिकेट तिथं दाखवलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय आणि चांगली खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. हा डावखुरा हॅलो अगदी यॉर्कर टाईपचा चेंडू टाकला जातोय. पायांचा वेद घेतला जातोय. चेंडू जातोय डी झोनमध्ये. येईल एक धाव या एका धावीनिशे संघाची धावसंख्या पुढे जाते 18 या आकड्यावरती. चौथं निर्णायक षटक घेऊन आपण पाहतोय हाताळताना. तिसरं षटक हाताळताना आपण पाहतोय. गोलंदाज श्रेयस सामनावीर आपण ठरला होता या अगोदरच्या मॅचमध्ये. तो गोलंदाजी मार्कवरती आहे. इथं मात्र हात खुले करण्याची गरज असेल. मोठे धावा येणं गरजेचं असेल. मोठे फटके येणं गरजेचं असेल. आता इथं मात्र स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक तिथं असेल प्रवीण. थोडीशी घाई होते चेंडूवरती येण्याचा प्रयत्न. चेंडू अडवू शकला नाही. चेंडू जातो वन बाउन्स ही मारेच्या बाहेर. येतो ब्रँडेड चौकार फलंदाज विजयच्या बॅट मधून. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. या पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं असेल. धावसंख्या पोचते ती 22 या आकड्यावरती. असे अजून एक दोन मोठे फटके येणं या ओव्हरमध्ये गरजेचे असतील. विजय ही जाणून आपल्या संघाची गरज. पुलटॉसपर्यंत चेंडू त्याचा समाचार घेतोय का. पण तिथं क्षेत्ररक्षक असेल तैनात. पुलटॉसपर्यंत चेंडू नक्कीच हा चायला पाहिजे होता सीमारेषे बाहेर. थोडीशी ताकद कमी पडली. क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता. एक धाव नक्की मिळाली. आणि एका धावीनिशी संघाची धावसंख्या पोचते ती 23 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय चार चेंडू हाताळले गेलेत. चार चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी असेल तिसऱ्या षटकातला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज प्रदीप. शॉर्ट लेनचा चेंडू इथं मात्र त्याचा समाचार घेता आला नाही. अगदी घाई झालेली आपल्याला पाहायला मिळतं. अगोदर स्टेप आउट होताना पाहायला गेलो होतं ओळखलं गेलं होतं गोलंदाजाने. त्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली. चेंडू टप्पा पाठी ठेवला गेला अडकवलं गेलं. नक्कीच एक धाव नक्की मिळाली. हे डाव आणि राईट अँड लेफ्ट आर्म बॅटर त्या ज्यावेळेस येतो त्यावेळेला मात्र ही कवायत आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांची अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ वरून धावून आपल्याला पाहायला मिळते की क्षेत्ररक्षकांना चेंज केलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. शेवटचा चेंडू घेऊन सामना करतोय विजय. सामना करतोय विजय. गोलंदाज श्रेयस निघतोय विजयसाठी. इथं मात्र स्टेप आउट ऑन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू जातोय डी झोन मध्ये. एका धावेसाठी एका धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 आकड्यावरती. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. शेवटचा निर्णायक षटक असेल. हाताळण्यासाठी कोण येतं हे पाहणं महत्वाचं असेल. या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत हे पाहणं महत्वाचं असेल.
गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तयार होतोय प्रवीण प्रवीण चाळके अगदी ज्याची बॅट पाहिला गेलं बोलायला लागली तर मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात बाउंड्री लाईन्स कमी पडतात तर तो गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल आपल्या संघासाठी सामना स्पीडअप करायचा प्रवीण वारंवार कॉल दिला जातोय तर आपण पाहतोय फलंदाजी स्ट्राईक एंडला प्रदीप पहिला चेंडू अगदी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते चेंडू हातातून सुटकलेला पाहायला मिळतो सुटलेला पाहायला मिळतोय अतिरिक्त धावेने धावाची धावसंख्या पोहोचते ती 26 या आकड्यावरती या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं असेल जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं असेल कारण समोरच्या टेपमध्ये बॅटिंग लाईन पाहिलं गेलं तर अगदी खूप मोठी पाहायला मिळते अगदी अलॉंग द ग्राउंड फटका खेळला जातोय क्षेत्ररक्षक तिथं तैनात असेल दुसऱ्या धावेसाठी धावलं जातंय दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावरती प्रदीप असेल स्ट्राईक एंडला प्रदीपला मोठे फटके खेळणं आता गरजेचं हात खुले करावे लागतील उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची थिकेज लागते चेंडू जातोय घोषित रिजनमध्ये एका धावेसाठी या एका दुःखीने आता काम होणार नाही मोठे फटके येणं गरजेचं असेल अस्तित्व टिकवायचं असेल बक्षीस पात्र फेरीमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर मात्र इथं मोठे फटके येणं गरजेचं स्टेप आउट डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पूर्णपणे फसवलं जात आहे मनसुबे ओळखले गेले होते पदतालिका केली गेली होती परंतु टप्पा पाठी ठेवला गेला गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं त्याच्यामध्ये मात्र अडकवलं फलंदाजाला चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव पद्धतीचा चेंडू अगदी मोक्याच्या क्षणी निर्णायक ओव्हरमध्ये शेवटचं षटक या इनिंगमधलं महत्त्वाचं षटक हाताळताना चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय प्रवीण इथं मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाव येईल दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते गती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र दिशेमध्ये फरक पडला दिशाहीन गोलंदाजी दशा खराब झालेली पाहायला मिळते गोलंदाजाची आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळते इथं आता मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय नक्कीच फॉलो थ्रूमध्ये स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न केला त्याला सेफ हँड अगदी प्रवीण चाळकेच्या हातातून आपण बॉल सुटलेला पाहतच नाहीये झेल कंप्लीट केला जातोय फॉलो थ्रूमध्ये स्वतःच झेल पकडतोय स्वतःच गोलंदाजी करतोय अगदी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं प्रवीणला तर प्रवीणकडून मात्र आता यशस्वी वाटचाल करताना पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल नाव निलेश आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो प्रवीणच्या माध्यमातून काय गोलंदाजी आखली जाते आजच्या दिवसभरामध्ये सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या संघासाठी नक्कीच हा संघ आपण पाहायला गेलं तर ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतो अगदी बेफिकर खेळला जातो हार किंवा जीत याच्यावरती यांचं लक्ष नसतं इथं मात्र नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं ज्या संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल वारंवार तिथं मात्र थोडीशी फसगत पाहायला मिळाली अखेरीस चेंडू पकडला गेला आणि धावचित केलं गेलं टोटल धावा किती जोडल्या जातील तीन धावा नक्कीच तीन धावा जोडल्या जात आहेत टोटल या शेवटच्या चेंडूवरती तीन धावा जोडल्या गेल्यात आणि या तीन धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचली ती 32 ला विन तर आपण पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या पोहोचली ती 33 या आकड्यावरती त्यातल्या पेनल्टीच्या दोन कमी केल्या गेल्या आणि धावसंख्या 31 झाली आणि धावसंख्या मग जिंकण्यासाठी टार्गेट सेट केलं जाईल ते 32 या धावांचं चाळकेवाडी संघ आपल्या पेनल्टीच्या
चाळकेवाडी संघ आपल्या समोर 32 धावांचा टार्गेट सेट केलं जात आहे। चव्हाणवाडी संघ आपण पाहायला गेलं तर मजल मारली गेली होती 33 या आकड्यावरती, त्याच्यातून पेनल्टीचा 2 धावा कमी केल्या गेल्या, 31 धावांवरती संघाची मजल आणि धावा जिंकण्यासाठी सेट केलं जात आहे टार्गेट 32 या आकड्याचं। 24 चेंडू 32 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी। चाळकेवाडी या संघाला विनंती करतो, चव्हाणवाडी संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे। जसा चाळकेवाडी संघ मैदानातून बाहेर होतो तसं आपण मात्र मैदानामध्ये दाखल व्हायची विनंती करतो। सामना लवकरात लवकर संपवण्याची गरज असेल, वेळेवरती संपवण्याची गरज असेल चव्हाणवाडी संघ। अगदी पाहायला गेलं तर सिद्धिविनायक चषक दिमागदार भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। आयोजक नवनाथ दादा कोळेकर यांच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं आपल्या विभागातील खेळाडूंसाठी एक नवीन तर 32 धावांचं टार्गेट सेट केलं, 32 धावा जिंकण्यासाठी गरज असेल 24 चेंडू 32 धावा असं हे टार्गेट असेल। नक्कीच आपण पाहतो लो स्कोअर मॅच असेल तरी या अगोदरच्या सर्व मॅच लो स्कोअर चालेल, ज्याच्यामध्ये मात्र क्षेत्ररक्षण करत असताना विजयी ठरताना पाहायला मिळतो आपल्याला संघ। तर चव्हाणवाडी संघ कशा प्रकारे रिॲक्ट करतोय, कशा प्रकारे गोलंदाजी आखतोय, कशा पद्धतीने रणनीती करतोय हे पाहणं गरजेचं असेल। पुढे समोर आपण पाहायला गेलं चाळकेवाडी या संघासमोर संघाचा विचार केला गेला तर अथर्व असेल, महेश असेल, प्रवीण असेल, मोठे मोठे फटके मारण्यासाठी तेज तर्रार असे फलंदाज, परंतु त्यांना स्वस्तात बाद करणं, लवकरात लवकर बाद करून निर्धाव पद्धतीचे चेंडू जेवढे हातात येतील तेवढे मात्र मॅचमध्ये फ्रंटफुटवरती खेळण्यासाठी संधी निर्माण होईल, पुढे जाण्यासाठी संधी निर्माण होईल। विनंती करतो लगेचच एका मिनिटामध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजून पहिली व्हॅलिड डिलिव्हरी करायची आहे। तर ओपनिंग फलंदाजी जोडी आपल्याला पाहायला मिळते अथर्व आणि त्याच्या जोडीला असेल महेश। महेश या अगोदरच्या मॅचमध्ये सामनावीर ठरला होता, चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, परंतु ही अटीतटीची मॅच असेल, निर्णायक मॅच असेल, जिंकणार की हरणार या चमचमत्या ट्रॉफींवरती आपल्या गावाचं आपल्या संघाचं नाव कोरण्याची संधी आपल्याजवळ असेल आणि या अशा मॅचमध्ये मात्र परफॉर्मन्स देणं गरजेचं असतं। अगदी पाहायला गेलं एका संघामध्ये ज्यावेळेला 11 खेळाडू खेळत असतात त्यावेळेला मागत गावातल्या शेकडो खेळाडूंमधून या 11 जणांची वर्णी लागते, त्या 11 जणांमध्ये आपलं 100% देणं गरजेचं असतं, सर्वस्व देणं गरजेचं असतं। फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बाजूवरती मॅच जिंकता येत नसते, परंतु तितकंच मोलाचा वाटा असतो क्षेत्ररक्षकांचा। अगदी जर क्षेत्ररक्षण करणारा पाया चांगला असेल, 11 बाकीचे 10 क्षेत्ररक्षण करणारे मावळे चांगले असतील तर किल्ला मात्र चांगला यशस्वीरित्या लढवला जातो। हे लढणं कसं असेल, हा संघर्ष कसा असेल, आता चव्हाणवाडी या संघाकडून कसा संघर्ष दाखवला जातो हे महत्त्वाचं असेल। संघर्षाविषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्रातलं मूर्तिमंत उदाहरण संभाजी राजेंचं नाव येतं डोळ्यासमोर। आजच्या दिवशी 11 मार्च 1689 साली महाराजांचा शेवटचा श्वास घेतला आणि 21 दिवसच्या औरंगजेबाने त्यांच्यावरती अत्याचार केले, अमानुष त्यातून त्यांची सुटका झाली। पातोशे पहिल्या चेंडूवरती लेग साईडच्या दिशेने हलक्या हाताने ठेवलेला चेंडू एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी धावलं जात आहे, दुसरी धाव ही पूर्ण केली गेली। अगदी पाहिलं गेलं संभाजी महाराजांवरती अमानुष अत्याचार झाले, कोणी यायचं दगड मारायचं, कोणी यायचं लखतर काढायचं, अगदी रक्ताचे थेंब थेंब ओसंडून व्हायचे आणि त्यामध्येही मात्र धर्मांतर करण्याची जी मागणी ठेवली होती त्याला मात्र झुगारून लावलं, आपल्या धर्मासाठी आपल्या देशासाठी आपल्या स्वराज्यासाठी प्राण त्यागले गेले। पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चांगला चेंडू, आउटफील्ड मात्र तेज तर्रार असेल, तीन क्षेत्ररक्षक पाटला करतात, चेंडू ठरतोय विजय, या रेस मध्ये देऊन जातोय 4 धावा, फलंदाजाला फलंदाजाचं नाव आहे अथर्व। अगदी अथर्व पाहायला गेलं तर अथांग सागरासारखा, वरतून पाहायला गेलं तर शांत संयमी वाटणारा, परंतु तेवढंच वादळ मग पोटामध्ये ठेवलेलं पाहायला मिळतो, समुद्र जसा वरवर आपल्याला शांत वाटतो परंतु समुद्राच्या गर्भामध्ये समुद्राच्या पोटामध्ये तेवढंच मात्र हलचल असते, तेवढाच तो अशांत असतो, तसाच अथर्व आपल्याला पाहायला मिळते, वरवरती पाहता बरा शांत परंतु
खेळा लागल्यावरती मात्र अशांत एखाद्या असुरासारखा आरूढ होतो फलन गोलंदाजांवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो, गोलंदाजी मार्क होती, सामना करेल अथर्व. त्याच पद्धतीचा चेंडू त्याला मात्र आता खूप चांगल्या पद्धतीने पटकटवला जातोय, सजवला जातोय ऑफ साईड रिजन मध्ये. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं जात आहे अथर्वच्या माध्यमातून. येतोय हा दुसरा ब्रँडेड चौकार, धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावरती. लगातार दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवरती इथं मात्र दुसरा चौका आपल्याला अथर्वच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज अंकुशला मात्र आता प्रश्न बदलावे लागतील, विचारणाऱ्या प्रश्नांवरती 100 पैकी 100 गुण मात्र मिळून जातो अथर्व. इथं मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य, अगदी स्ट्रेट डाव खेळला जातोय, चेंडू जातोय अलंग द कार्पेट, तिथं क्षेत्ररक्षक येतोय, अगदी बाउंड्री लगत चेंडू अडवतोय. तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. अथर्वच्या बॅट मधून अगदी आग ओकताना पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये अगदी पाहिलं गेलं तर कौशल्य दाखवलं जातं, मोठे फटके मारणं सोपं असतं परंतु गॅपमध्ये चेंडू खेळणं, स्किल दाखवणं तेवढं अवघड, आणि ते अवघड कार्य मात्र सोपं करून दाखवताना पाहायला मिळतंय अथर्व. अंकुश टू अथर्व. इथं मात्र ऑफ साईड रिजन मध्ये चेंडू चांगला फटका सजवला जातोय, सिलेक्शन तेवढं चांगलं, आउटफील्ड तेज तर्रार, तेवढाच तेज तर्रार क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चव्हाणवाडी या संघाचा अगदी लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ वरती जाऊन चेंडू अडवला जातोय सीमा रेषेलगत. दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपल्या संघासाठी 2-2 धावा वाचवताना पाहायला मिळतोय. हा क्षेत्ररक्षक नक्कीच सर्वस्व देताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये नाव आहे क्षेत्ररक्षकाचं विशाल. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू इथं दिशा बदललेली पाहायला मिळते. ऑफ स्टिकच्या खूप बाहेर चेंडू आपल्याला पडलेला पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी, अतिरिक्त धाव येते, अतिरिक्त धावासोबत धावसंख्या पोचते ती 15 या आकड्यावरती. अगदी 32 धावांचं आव्हान असताना पहिल्याच ओव्हरमध्ये संघ पोचतोय 15 या आकड्यावरती. ओपनिंग फलंदाज अजूनही शाबूत मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्वतःला जागा देण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूची थिक एज घेतली जाते, कॅच आउट होतोय अथर्व. नक्कीच जरी बाद झाला असला तरी जास्त जे टार्गेट सेट करायचं होतं, जे प्लॅटफॉर्म उभं करायचं होतं, ते मात्र ती चांगली सुरुवात करून दिली गेली आपल्या संघासाठी. मैदानामध्ये दाखल होत आहे मोठं नाव, नवीन ब्रँड मैदानामध्ये दाखल होतं, पाटण तालुक्यातला उगवता सीताराज. आणि आपल्या खेळीने मात्र सर्वांना इम्प्रेस केलं, आपल्या चाळकेवाडे संघाचा बॅकबोन म्हणून उभा राहिला तो प्रवीण चाळके. अगदी पाहायला गेलं तर ताकदीनिशी मोठे फटके मारण्यासाठी ज्याची ओळख आहे तो प्रवीण मैदानामध्ये दाखल होतोय. अगदी शांत संयमी आपण पाहायला गेलं तर खेळत असताना हार किंवा जिंकणं याची पर्वा न करता आपण 100% मैदानामध्ये देताना पाहायला मिळतो. हा खेळाडू नक्कीच नॉन स्ट्राईकला असेल, स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. महेश पण आपण पाहायला गेलं तितक्याच ताकदीचा खेळाडू, सामनावीराचा टी शर्ट त्याने परिधान केलेला पाहायला मिळतोय. तो गोलंदाजी मार्क होती, नवीन गोलंदाज येतोय दुसरे षटक घेऊन. विजय, विजयला जर आपल्या संघाला विजयी करून द्यायचा असेल तर महेशला बाद करणं गरजेचं असेल. पहिला चेंडू अकुटप्याचा टाकला जातोय, चांगलं फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. विजयच्या माध्यमातून पहिला निर्धाव चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार होतो विजय. फुल टॉस मध्येचा चेंडू, त्याचा मात्र समाचार घेतानाही आलेला, तिथं क्षेत्ररक्षक असेल तैनात. मासा गळायला लागतोय, ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटचा शोध होता तो विकेट मात्र पूर्ण केली जाते. महेशला दिला जातोय परतीचा इशारा. इथं मात्र मॅच बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातोय गोलंदाज विजयच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहायला गेलं फलंदाज महेशला बाद करण्यामध्ये यश आलं. या अगोदरच्या मॅचमध्ये सामनावीर जो ठरला होता, चांगले खेळ केले होते, त्याला मात्र परतीचा इशारा दिला गेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय राहुल. इथं मात्र आता निर्धाव पद्धतीचे चेंडू मात्र हाताळावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. जर का इथून पुढे राहुल आणि प्रवीणला स्वस्तात बाद केलं तर मॅच मात्र दोन्ही बाजूला कलटण्याची शक्यता मात्र निर्माण होऊ शकते. अथर्व नक्कीच बाद झाला आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय विजय. इथं मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतोय, दुष्काळात 13वा महिना पाहायला मिळतोय, जिथं धावा कमी आणि त्याच्यामध्ये मात्र या अतिरिक्त धावा देऊन डोकेदुखी वाढवण्याचं कार्य केलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. या अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील, निर्धाव चेंडू हाताळावे लागतील.
पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली झेल कंप्लीट केला जातो प्रवाहाच्या दिशेने कोणीही पोहत असतं प्रवाहाच्या दिशे विरुद्ध दिशेने पोहणं अवघड असतं परंतु ते अवघड सोपं करून दाखवण्याचं कार्य केलं जातं इथं क्षेत्ररक्षकाकडून चव्हाणवाडीचा क्षेत्ररक्षक अभिषेक सुंदर झेल घेतो फॉलो थ्रू मध्ये चांगली विकेट आपल्याला पाहायला मिळाली इथे राहुल आल्या पावली मात्र परतताना पाहायला मिळाला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत राजेंद्र नक्कीच अनुभव मोठा या खेळाडूजवळ आता मात्र लढत असेल ती अनुभव विरोधात कौशल्य क्रिकेटच्या आपण पाहतो जगतामध्ये अनुभव जेवढा महत्त्वाचा तेवढंच कौशल्य ही महत्त्वाचं नक्कीच विजय जवळ अनुभव नसेल परंतु कौशल्य चांगलं संघाने जिम्मेदारी दिली परंतु फलंदाज राजेंद्र यांच्याजवळ मात्र मोठा अनुभव तगडा अनुभव असेल पाठीशी त्या अनुभवाच्या जोरावरती कोण जिंकतं हे पाहणं गरजेचं असेल आता कौशल्य जिंकेल नवीन गोलंदाज आपली प्रतिक्रिया दाखवतोय की त्याला मात्र आपल्या अनुभवाच्या जीवावरती दाखवली जाते रियालिटी पहिला चेंडू चांगला चेंडू त्याला मात्र हलक्या हाताने टोलला चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर धावचित करण्याची संधी मात्र निर्माण झाली असती दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय चार चेंडूचा खेळ संपतोय अजूनही दोन चेंडू उर्वरित असतील स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय प्रवीण जर प्रवीण टिकतोय तर मात्र मोठे फटके मारून मॅच संपवण्याची ताकद त्याच्याजवळ परंतु जर का प्रवीणला स्वस्तात बाद केलं तर चव्हाणवाडी या संघाला एक संधी निर्माण होईल या मॅचमध्ये परत येण्याची आणि या मॅचमध्ये जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये धडक मारणार आहे चमचमत्या ट्रॉफींवरती मात्र जेता ठरण्याची संधी निर्माण होणार आहे फलंदाज तयार होतो प्रवीण सामना करेल इथं मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय इथं मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातंय स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली जाते कारण स्वतःमध्ये ते कॅलिबर आहे स्वतःमध्ये ते पॉवर आहे हे जाणून प्रवीण इथं मात्र ओव्हर संपते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 या आकड्यावरती इथं आपण पाहायला गेलं पाचव्या चेंडूवरतीच त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले होते स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न वारंवार दाखवला गेला होता शेवटच्या चेंडूवरती त्याला मात्र स्ट्राईकपासून दूर ठेवायचं होतं मोरेवाडी संघाला सॉरी चव्हाणवाडी संघाला त्या पद्धतीने रणनीती करणं गरजेचं होतं प्रवीणला स्ट्राईकपासून दूर ठेवण्याची गरज होती परंतु त्याच्यामध्ये अयशस्वी होतं टीम मीटिंग अवॉइड करायची विनंती करतो लगेचच तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित करा आणि गोलंदाजाला आमंत्रित केलं जातंय चेंडू सोपवला जातोय राहुलच्या हातामध्ये राहुल कशा पद्धतीने गोलंदाजी करतो हे पाहणं गरजेचं असेल समोर असेल अष्टपैलू खेळाडू नाव आहे प्रवीण जरी अष्टी मोठी ताकद मोठी ज्याच्या अगदी नाव पाहिलं की गोलंदाजांना कापरं धरतं तो मात्र असेल प्रवीण स्ट्राईक एंडला मोठे फटके मारण्यासाठी ज्याची ओळख अगदी सीमारेषा ज्याच्यासाठी कमी पडते तो प्रवीण असेल स्ट्राईक एंडला मोठे फटके खेळणार का की त्याला मात्र माघारी दाडण्याचं कार्य केलं जाईल गोलंदाज राहुलकडून पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी दडपण 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 बोललं जातंय गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती पाहिलं गेलं तर दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतं एक मोठं नाव मोठा खेळाडू ज्यावेळेला समोर असतो त्यावेळेला हे दडपण मात्र साधारण असतं दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथं जोहर दाखवलं जात आहे प्रवीणच्या माध्यमातून झेल कंप्लीट केला जातोय ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र इथं मिळवली जाते प्रवीणला माघारी दाडलं जाते प्रवीणची मोठी विकेट गळा लागली जाते टर्निंग पॉइंट असेल का हा मॅचचा चव्हाणवाडीच्या बाजूने मॅच अजूनही परतेल का जी गरज होती ती विकेट मात्र इथं मिळवून देताना पाहायला मिळते आपल्याला राहुल नक्कीच इथं मात्र प्रवीणला थांबणं गरजेचं होतं मोठा फटका खेळून मॅच संपवण्याचा प्रयत्न केला गेला त्या प्रयत्नाला मात्र यश न आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पण तेवढीच मात्र या गोलंदाजाची वाहवा करणं गरजेचं असेल राहुल अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली गती कमी केली गेली ताकद कुठेतरी कमी पडली क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता त्याने आपलं कार्य पूर्ण केलं गेलं आणि प्रवीणला मात्र माघारी दाडलं गेलं स्वतःवरती निराश असेल नाराज असेल हताश असेल संघाच्या अपेक्षा धुळीस आपल्याला पाहायला मिळते तोडवताना प्रवीणला
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होतो राहुल, नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला करेल सामना। पुलटॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने टोलून काढलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतो, फेकी करतो, एक धाव नक्कीच मिळेल आणि या एका धावीने संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती 20 या कड्यावरती। स्ट्राईक हँडला आता पाहायला मिळेल राजेंद्र, अनुभव नक्कीच मोठा पाठीशी असेल परंतु निर्धाव चेंडू हाताळायचे असतील, निर्धाव चेंडू हाताळणं गरजेचं असेल, विकेट्स घेणं गरजेचं असेल राहुलला जर चव्हाणवाडी या संघाला पुढे जायचं असेल बक्षीस पात्र फेरीमध्ये। जर आज चाळकेवाडी हा संघ जिंकतो तर लगातार दुसरं बक्षीस मारण्यासाठी पुढे जाईल, परंतु चव्हाणवाडी संघ जिंकतो तर प्रथमतः दावेदार ठरेल बक्षीस पात्र फेरीमध्ये। काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, एक नवं आयोजन, भव्य दिव्य आयोजन, आणि त्या भव्य दिव्य आयोजनामध्ये आज जर मॅच पाहिल्या गेल्या तर सर्व चुरशीच्या मॅचा अगदी क्रिकेट रसिकांना मेजवानी ठेवली गेली। फुलटासपदचा चेंडू पुढे आलाय, अनुभवाला जाळ्यामध्ये अडकवलंय, क्षेत्ररक्षक तैनात असेल, राजेंद्रला परतीचा इशारा, इथं मात्र या चेंडूवरती माघारी धाडलं गेलंय राजेंद्रला, इथं विकेट पाठोपाठ विकेट आपल्याला येताना पाहायला मिळतात। गोलंदाजी मध्ये चांगली चमक दाखवताना पाहायला मिळतोय राहुल, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याला ग्राउंड शॉट खेळणं गरजेचं होतं, घालून खेळणं गरजेचं होतं, परंतु मोठा फटका खेळण्याचं आमिष दाखवलं गेलं, चेंडू उडवला गेला लॉंगनला, तिथं क्षेत्ररक्षक तैनात, त्यातनी मात्र जेल कंप्लीट केला जातोय, मॅच मध्ये चुरस वाटतोय। मॅचचा तराजू मात्र कधी या साईडला, कधी चाळकेवाडी संघाच्या दिशेने, तर कधी चव्हाणवाडी संघाच्या दिशेने आपल्या झुकताना पाहायला मिळतोय। शेवटच्या चेंडूवरती हा कोण विजयी ठरेल, कोण पराजित ठरेल हे पाहणं महत्वाचं असेल, परंतु महत्वाचा असतो संघर्ष, हार किंवा जीत मायने ठेवत नाही, तर आपण कशा पद्धतीने लढलो हे महत्वाचं असतं। जर हारलो तरी इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तरी इतिहास घडायला हवा, हरलो कसं हे पाहण्याचं हे कौतुकी होणं गरजेचं असेल। इथं मात्र फॉलो थ्रू मध्ये जर काही फील्ड कुठेतरी फसली गेली, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला असता तर धावचित करण्याची संधी मात्र तिथं निर्माण झाली असती, इथं मात्र ही संधी दुर्गावली गेली आणि या संधीचा कशा पद्धतीनं मात्र आपल्याला अवलंब करता येणार हे पाहणं गरजेचं असेल। स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल खेळाडू अक्षय, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण अर्जुन, दोन्ही खेळाडू एक एक धावा काढून मैदानावरती खेळपट्टीवरती, तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज राहुल। ऑफसाईडच्या रिजन मध्ये चेंडू टोलून काढलाय, तिथं क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, तत्पुरी पूर्ण केली जाते, एक धाव दुसऱ्या धावेसाठी धावलं जातं, तू मैमाई नको याच्यामध्ये मात्र फसगत झाली, गॅदरिंग चुकलं गेलं यष्टीरक्षकाकडून, यष्टीरक्षक आकाश याच्याकडून होते चूक, जर का हे गॅदरिंग चांगलं झालं असतं तर पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती धावचीची संधी मात्र नक्कीच हाती लागली असती, परंतु या संधीला जोरकावताना पाहतोय आपण आकाशला, आकाश ही चूक मात्र आपल्याला नक्कीच आणि धावसंख्या पाहिलं गेलं पोहोचली ती 23 या आकड्यावरती, धावसंख्या पोचते 23 या आकड्यावरती। 7 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असेल अजूनही, समीकरण 7 चेंडू 8 धावांचा शेवटचा चेंडू घेऊन निघेल राहुल, शॉर्टर लेनचा चेंडू फसला जातोय, फटका झेल केला जातोय, कंप्लीट धाडलं जातोय माघारी, फलंदाजाला मॅच मध्ये चुरस ऑन, मॅच ऑन दोन्ही बाजूनी, तराजू अजूनही दोन्ही बाजूला समान वजन घेऊन आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये। धावसंख्या 23 वरती स्थिरावलेली पाहायला मिळेल, समीकरण असेल 6 चेंडू 8 धावा। सहा चेंडू 8 धावा असं समीकरण, चोवीस हॅलो मॅच चालू ठेवायचे पंच, मॅच चालू ठेवायचे, 6 चेंडू 8 धावांचं समीकरण असेल, 12 खेळाडू इथं आहे उपस्थित, मॅच मध्ये डिले केला तर पॅनलाइज केलं जाईल, आपला 12 खेळाडू इथं आहे तो मॅच स्कोर बोर्ड पाहतोय, मॅच चालू ठेवा पंच, पंच मॅच चालू ठेवा, पंच मॅच चालू ठेवा, जर संघ डिले करतोय तर पॅनलाइज करा, स्कोर बोर्ड वरती 12 खेळाडू आहेत, आपण पंच मॅच चालू ठेवा, जर तिथं कोण आक्षेप घेतोय स्कोर बोर्ड वरती आपण डायरेक्टली पॅनलाइज करा संघाला। नवीन गोलंदाजाला आमंत्रित करायचंय,
समीकरण सहा चेंडू आठ धावांचं आपण पाहिलं गेलं टार्गेट सेट केलं गेलं होतं ते 32 धावा जिंकायच्या होत्या. संघाचा स्कोर होता 34 धावा जिंकण्यासाठी, त्यातून पेनल्टीच्या 2 धावा कमी केल्या गेल्या होत्या, 32 धावा जिंकण्यासाठी होत्या. स्कोरबोर्डवरती करेक्शन केलं जातंय पुन्हा एकदा आपल्याजवळ पोहोचवलं जाईल. स्कोरबोर्डच्या स्कोरर कडून थोडेसे गफलत झाली आहे. सहा चेंडू नऊ धावांचं समीकरण असेल. सहा चेंडू नऊ धावा सामना स्पीड सामना चालू ठेवायचा. सहा चेंडू नऊ धावा सहा चेंडू नऊ धावांचं समीकरण आणि आपले 12 खेळाडू इथं मात्र आपण पाहतोय आयोजन कक्षामध्ये दाखल आहेत. काही आक्षेप घ्यायचा असेल त्याच्याशी एका खेळाडूने संपर्क साधा. मॅच थांबवू नका, डिले करू नका. तर शेवटचा षटक घेऊन गोलंदाज निघतोय. बॅट ची थ्री कॅच घेतोय. नक्कीच कॅच ची संधी होती. आकाश कडून पाहतो वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. चेंडू जातो घोषित रिजन मध्ये. समीकरण बदलतोय. पाच चेंडू आठ धावांचं समीकरण. धावसंख्या पोहोचते ती 24. चोवीस या आकड्यावरती पाहायला मिळतोय आपल्याला स्कोरबोर्ड. आता मात्र पाच चेंडू नऊ धावां आठ धावांची गरज. पुन्हा एकदा कॅच साठी उडला चेंडू. पुन्हा तिथं आपल्याला आकाश पाहायला मिळतोय. आकाशला बदललं, जागा बदलली, परंतु आकाशने आता दाखवून दिलं की माझ्याकडून चुकी एकदा होईल, दुसऱ्यांदा होणार नाही. सामना डिले होतोय. स्पीडअप करायचा सामना. नक्कीच एन्जॉयमेंट एंटरटेन करण्यासाठी आपणास वेळ भेटेल मॅच नंतर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. शिवाजी आता मात्र समीकरण बदललेलं पाहायला मिळतंय. चार चेंडू आठ धावा दोन चौकार किंवा एक मोठा षटकार आणि दोन धावा मात्र मॅचला कलाटणी देण्याचं कार्य करू शकतात. तर गोलंदाज आपण पाहतो या आठ धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती तयार असेल. प्रदीप हे कौशल्य आपल्या चव्हाणवाडिया संघासाठी करून देईल की हा फलंदाज मात्र ही मॅच जिंकून चाळकेवाडिया संघाला पुन्हा एकदा बक्षीस पात्र फेरीमध्ये घेऊन जाईल. कोण ठरेल मातब्बर खेळाडू? पुन्हा एकदा चेंडू काय टाकला जातो अचूक टप्पा आणि त्यावरती मात्र गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये बदल केला जातो. चेंडू अगदी स्लोवर टप्पा पडल्यानंतर मात्र गती अगदी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. फसतोय मात्र त्याच्यामध्ये फलंदाज. समीकरण अवघड होत चाललेलं पाहायला मिळते फलंदाजासाठी. तीन चेंडू आठ धावांचा असं आता समीकरण पाहायला मिळेल. चाळकेवाडी संघ आपण पाहायला गेला एक एक पाऊल मात्र दूर चाललेला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. तराजू मात्र आता दोन्ही बाजूंनी समसमान झुकलेला पाहायला मिळेल. तीन चेंडू आठ धावांचं समीकरण. अगदी धुकधुक वाढवणारी मॅच. बक्षीस पात्र फेरीमध्ये धडक मारणारी मॅच. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय की काय? इथं मात्र पंचांचं बोट होतं वरती. धावचित होईल खेळाडू. यष्ट्यांच्या पाठी असलेल्या यष्टी रक्षकाकडून अचूक भूमिका पार पाडली जाते. आता गरज असेल दोन चेंडू आठ धावांची. दोन चौकार एक षटकार नाहीतर दोन धावा. इथं मात्र काय बोला गणित मात्र बदलताना पाहायला मिळतंय. नक्की ज्या ज्या वेळेस मात्र एक एक चेंडू मात्र धडधड वाढवताना पाहायला मिळतोय. कधी सामना चव्हाणवाडीच्या बाजूने तर कधी चाळकेवाडीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेला सेकंड इनिंग चालू झाली त्यावेळेस मात्र सामना आपल्याला कलटलेला पाहायला मिळाला होता चाळकेवाडी या संघाकडून. आता मात्र चव्हाणवाडी संघ पुनरागमन करताना पाहायला मिळतो अगदी शेवटच्या मोक्याच्या क्षणी. तिथं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप काय गोलंदाजी आखताना मिळतोय. आपण पाहिलं गेलं ऑफसाईडच्या रिजन मध्ये खेळलेला चेंडू तिथं क्षेत्ररक्षक पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावीसाठी ही धावलं जाते. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. अगदी समीकरण चेंज झालं जातं. एक चेंडू सहा धावांची आता मात्र इथं गरज असेल. या एका चेंडूमध्ये सहा धावा कंप्लीट केल्या जातील का? मोठा ब्लास्ट येईल का? विजयी षटकार येईल का? की या सहा धावा रोखण्यामध्ये चव्हाणवाडी संघाचा हा गोलंदाज प्रदीप ठरेल विजयी. शेवटचा चेंडू धगधग वाढवणारा चेंडू अत्यटतीचा सामन्यातला निर्णय चेंडू बॅटची